मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे या जगात जो व्यक्ती जन्माला येतो त्याला कधी ना कधी मरायचं आहे, म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका, वेस्ट नाही। आणि या दुनियेत कोणाला माहित नाही की कोणाकडे किती वेळ राहिलाय, मग तो अंबानी असो, मोठा टाटा असो किंवा डोनाल्ड ट्रम्प किंवा मोदीजी असो, कोणाकडे किती वेळ आहे हे कोणाला सांगता येत नाही। म्हणून जो पण तुमच्याकडे वेळ आहे ना, त्यातच तुम्हाला तुमचे स्वप्न, तुम्हाला तुमचे ड्रीम, तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करायचे आहे। या गोष्टीवरून मी एक मेसेज देईन तुम्हाला की अलर्ट व्हा आणि बहाणे देणे बंद करा। उद्यापासून अभ्यास करीन, सोमवारपासून नक्की करेन, 1 तारखेला सुरुवात करेन, आणि या सगळ्या किंवा अनेक अशी कारणे आहेत जी तुला अभ्यास करण्यापासून दूर करतात। एक सांगतो मित्रा, मी तुला काही सांगायची गरज नाहीये की तू ह्या तारखेला सुरुवात कर किंवा नको करू, की तू आता अभ्यास कर किंवा नको करू। ती तुझी मर्जी की तुला अभ्यास करायचा आहे किंवा नाही। मी फक्त एक रियालिटी समोर ठेवून बोलतोय की आजची युवा पिढी फक्त एका इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे स्मार्टफोनमुळे किती बर्बाद होताना दिसते आणि कोणालाही भविष्याची काळजी नाहीये। या समाजात अशी अनेक उदाहरणं आहेत जी अगदी साध्या झोपडीत राहणारे, अगदी ज्याच्या घरात लाईट नसताना सुद्धा आज मोठ्या बंगल्यात राहतात, मोठ्या मोठ्या जागेवर काम करतात। मी बऱ्याच वेळेला अशा बातम्या ऐकतो की एका गरीब घरातील मुलगी तिची आई लोकांच्या इथे धुणे भांडे करते, तिची मुलगी PSI होते, असे अनेक उदाहरणं आहेत जे सांगायला वेळही पुरणार नाही। म्हणून सांगतो मित्रा की तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला एक एक सेकंद जगायचा आहे। पण आपण विसरतो की जसजसा सेकंद वाढत जातो तसतसा वेळ संपत जातो। म्हणून मित्रा, तुझं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुला उठावं लागेल, तुला तुझा कम्फर्ट झोन सोडावा लागेल, तुला आजूबाजूच्या दुनियेला बघावं लागेल आणि ही वस्तुस्थिती लक्षात ठेवून तुला आळस सोडावा लागेल, स्वतःला मजबूत बनवावं लागेल। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करतो। म्हणून तुमच्या सवयी बदला, तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल। आता या सगळ्या गोष्टी ऐकून जर आतून पेटल्यागत वाटत असेल ना, आतून काहीतरी करण्यासारखं वाटत असेल ना, तर कॉंग्रॅच्युलेशन्स मित्रा, आयुष्यात नक्कीच तू काहीतरी मोठं करून दाखवशील। व स्वतःवर विश्वास ठेव आणि आजचे काम आत्ताच कर, आत्ताच संपव, आत्ताच अभ्यासाला लाग आणि आजच संपव सगळं। आणि जर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलाच असेल ना, तर खाली कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो। नमस्कार।